केसेस वाढलेले असल्यामुळे तुम्हाला सगळ्यांना ठाऊक आहे की आम्ही 2 तासांपासून तिथे मीटिंगमध्ये आहोत आणि सातत्याने प्रशासन आणि शासन हा प्रयत्न करत आहे की ह्याला कसं कंटेन करता येईल. त्या अनुषंगानं आमच्या 2 तासाच्या मीटिंगमध्ये जे काही ठरलं ते मी आपल्याला सांगू इच्छिते. लॉकडाऊन करायची इच्छा आम्हाला कोणालाच नव्हती, पण आता आमच्या पाशी पर्याय उरलेला नाही. या ठिकाणी त्याच्या पलीकडे आपण गेलेलो आहोत, त्याच्यामुळे आम्हाला लॉकडाऊन करावं लागणार आहे. उद्या संध्याकाळपासून जीवनावश्यक वस्तू जर सोडल्या तर बाकी सगळ्या गोष्टी पुढच्या 1 आठवड्यासाठी बंद ठेवण्यात येणार आहेत. आणि जर लोकांनी ऐकलं नाही तर त्याच्यानंतर ऍब्सोल्यूट लॉकडाऊन करण्याची वेळ आमच्यावर येईल. या निमित्तानं माझी तुम्हाला सर्वांना एकच विनंती आहे की सगळ्यांनी स्वतःची काळजी घेण्याची गरज आहे, सगळ्यांनी समाजाची काळजी घेण्याची गरज आहे, मास्क मोठ्या प्रमाणामध्ये वापरण्याची गरज आहे, एक अंतर ठेवण्याची गरज आहे आणि सातत्यानं हात धुवून स्वतःला सुरक्षित करण्याची गरज आहे. याच्यामध्ये जर कोणी आंदोलन करण्याचं किंवा राजकीय काही गोष्टी करण्याचं ठरवलं तर त्यांच्यावर देखील मोठे गुन्हे दाखल होतील, कारवाई होतील. या ठिकाणी आम्ही सगळ्यांना मदत मागतोय. नगरसेवक त्यांना देखील आम्ही विनंती केलेली आहे. नगरपालिका अमरावती महानगरपालिका, अचलपूर नगरपालिका आणि त्याच्यासोबत अजून काही अमरावती अमरावती कमिशनरेटमध्ये काही जी काही गावं येतात त्याचा उल्लेख कलेक्टरची प्रेस नोट काढतील, त्याच्यामध्ये आपल्याला ठाऊकच होईल की काय काय नेमकं होणार आहे. काही गोष्टींची भूमा आम्ही देतो आहे पण ही लिमिटेड पिरियडसाठी आहे. आज डेथ रेट आणि आज आपल्याला सगळ्यांची काळजी घेण्याची गरज आहे, त्याच्यामुळे हा लॉकडाऊन करावा लागतो. डेथ रेट आपला 1.6 ऍव्हरेज आहे पण आता 1.6 आहे. लॉकडाऊन कशा प्रकारे असेल कलेक्टरांचे प्रेस नोट लवकरात लवकर येते आहे बाहेर, त्याच्यामध्ये सगळे डिटेल्स येतील. आम्हाला ना इलाजानं फक्त जीवनावश्यक गोष्टी आणि MIDC हे आपण सुरू ठेवतो आहे. कमर्शियल एस्टॅब्लिशमेंट पूर्ण बंद करावे लागतं आहे आणि अमरावती शहरामध्ये पूर्ण कंटेनमेंट झोन डिक्लेअर करून, अचलपूरला कंटेनमेंट झोन डिक्लेअर करून पूर्ण लॉकडाऊन करण्यात येतो. त्याचे सगळे स्पेसिफिकेशन आपल्याला मिळतील. इतवारी बाजारसाठी स्पेशल गाईडलाईन्स राहतील आणि त्या गाईडलाईन्सच्या अनुषंगानं इतवारी बाजार सुरू राहील, नाही तो बंद राहील. लॉकडाऊन मध्ये पोलिसांची काय भूमिका राहील, पूर्वी सारखे दंड देण्यात येतील की आता आपल्याला विचार करायचा आपल्याला काय पाहिजे, दंडे खाऊन मरायचं आहे की कोरोना दूर करून जिवंत राहायचं आणि कडक राहावं लागणार आहे. कडक राहण्याशिवाय आमच्यापाशी पर्याय उरलेला नाही. टेस्टिंग आम्ही एका दुसऱ्या हाताला आम्ही टेस्टिंग वाढवतो आहे. आज 1400 बेड आहेत, अजून 200 बेडची निर्मिती त्या ठिकाणी होते आहे. 1600 बेडच्या जवळपास आम्ही तयारी ठेवलेली आहे. पण लॉकडाऊन लावणं आता आवश्यक आहे आणि ती योग्य आहे, पण आता 3 दिवस कंटिन्यू सुट्ट्या आलेल्या आहेत, आता उद्यापासून लगेच लॉकडाऊन लागलं तर ज्या लोकांची बऱ्याच लोकांची काही सरकारी कामं असतात किंवा ती कामं खोळवण्याची शक्यता आहे. आता कोरोना संपला पाहिजे त्याच्यासाठी काय करावं तुम्ही मला सांगा. 1 मार्चला आम्ही 1 अख्खा दिवस देतोय ना, पूर्ण उद्या सकाळपासून नाही सुरू, उद्या संध्याकाळपासून लावतो.
मागच्या वर्षी 22 मार्चला ज्या पद्धतीने देशभरात एकाच वेळी लॉकडाऊन लागला आणि मग जी परिस्थिती गोंधळ उडाला, म्हणूनच आम्ही जे काय आपल्या कलेक्टर कडनं इन्स्ट्रक्शन निघते ते आपण वाचावे, म्हणूनच आम्ही असं म्हणतोय की आम्ही कंटेनमेंट झोन अमरावती शहर आणि अचलपूर शहर डिक्लेअर करतो आहे. उद्या संध्याकाळपासून उद्या संध्याकाळी 8 वाजल्यापासून कंटेनमेंट झोन आणि लॉकडाऊनची सुरुवात होईल. एक अख्खा दिवस आपल्याला ज्या काही गोष्टी आहेत त्या निस्तरण्यासाठी टाइम मिळतो आहे. त्याच्यानंतर आमच्याजवळ दुसरा उपाय उरलेला नाही. जसं की मागच्या लॉकडाऊन मध्ये बाहेर गावी जायचं असं तर ई पास वगैरे लागलं होतं, आता जिल्ह्यांतर्गत अनेक कार्यक्रमांमध्ये लोक जातात. आता 7 दिवस तुम्हाला सध्या तरी काही करता येणार नाही. काय इमर्जन्सी असतील तर तिथले तहसीलदार आणि तिथले पोलीस स्टेशन त्या ठिकाणी आपल्याला सोय करता. काही आधीच्या लग्न सोहळ्याच्या तारखा निघालेल्या आहेत, उद्याच्या परवाच्या आजच्या आहेत, मग त्यांच्यासाठी काय उपाय? 7 दिवसासाठी आपल्याला काहीच करता येणार नाही. त्यांनी आधी केलेलं आहे ना गोष्टी त्या ठिकाणी आपल्या सोयीच्या करून सुद्धा लोकांनी ऐकत नाही. लोक मास्क लावत नाहीये. आपण माझ्यासोबत होता मगा तिथे रस्त्यावर, लोकांनी कुठं मास्क लावतात? सीपी रात्री फिरतायत, एसपी फिरतायत, कलेक्टर फिरतायत, कमिशनर सगळे करतायत. मग आता चालेल तुम्ही काय? डॉक्टर लोक तिथे काम करतायत. आता 7 दिवस तर आपल्याला त्या ठिकाणी या सगळ्या गोष्टी बंद कराव्या लागतील. बैठक मध्ये झालेल्या काही डॉक्टरांशी असं बोलणं झालं की केव्हा 20 स्टेप आहे आणि तोच कोरोना अमरावती मध्ये पहिला त्याच्याच केसेस आहेत. नवीन स्टेम्स अजून काही बोलणं झालेलं नाही. अमरावती शहरासाठी, अचलपूर शहरासाठी तो उल्लेख नाही. अमरावतीने अचलपूर सोडून सायंकाळीपासून लागू केला होता, पण आजही अशी जी मेन चौक आणि जनपद नगर आणि जे अंदरच्या जे ग्रंथ आहेत तिथं पहिल्यासारखीच परिस्थिती आहे. याबाबत आपण जे कमर्शियल एस्टॅब्लिशमेंट बंद करतो त्याची मागची भूमिका आहे की आता आपल्याला याचं गांभीर्य कळलं पाहिजे. एका ठिकाणी वर्धेच्या ठिकाणी आता सप्टेंबर मध्ये जे आपला पीक होता आज जर 7.5 ते जास्त पॉझिटिव्ह होतो याचं म्हणणं असतं की संक्रमण तर कुठेतरी वाढते. आज जर सगळ्यांनी समजून घेतलं नाही